मानेगड गेटजवळ एक कामगार करणाऱ्या कामगाराचा प्रेत आणून ठेवले आहे. याला किती वेळ झाला आतापर्यंत? एक साधारणतः 2-3 तास झालेले आहेत. 2 तास तरी. त्यावर प्रशासकीय हालचाली काहीच नाही झाले का? अजून तर असं काही दिसून नाही राहिलं. परंतु हे जे मानेगड सिमेंट कंपनीचं जे मुजोर धोरण आहे हे बरोबर नाही आहे. 6 महिने आता ते कंपनी म्हणत आहे की आमच्या कंपनीचा नियम नाही आहे. गेल्या 6 महिन्यामध्ये 2 अल्ट्राटेकमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे किंवा कामगारांचा अकस्मात मृत्यू झाला, साधारण प्रकारचाही मृत्यू झालेला आहे. ह्याच अल्ट्राटेक कंपनीने 18 लाख रुपये दिलेले आहेत आवाळपूरच्या कंपनीमध्ये. आमच्या अंबुजा सिमेंटमध्ये 15 लाख रुपये दिलेले अशाच प्रकारच्या मृत्यूच्या घटनेमध्ये, साधारण मृत्यूच्या ह्याच्यामध्ये. ठेकेदारी स्वरूपाची नोकरी सुद्धा दिलेली आहे त्याच्या परिवाराला. एकच कंपनी, दोन कंपन्या एकाच मालकाच्या एक 10 किलोमीटरच्या अंतरावर आहेत. एका ठिकाणी वेगळा नाही आणि एका ठिकाणी वेगळा नाही, हे धोरण जे आहे बरोबर नाही आहे. ज्यांना कामगारांची एकता नसल्यामुळे यांना असं वाटत असेल की आमचं काही बिघडणार नाही, परंतु आमच्याकडे पण इतर कामगार संघटना आहे. विजय क्रांतीच्या जिल्हाध्यक्ष नात्याने आम्ही आंदोलन मोठं करण्याचा प्रयत्न करू. प्रकाश पवार यांचा अकस्मात मृत्यू झाला मानेगड कंपनीमध्ये. मानेगड कंपनीने त्यांना त्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यायला पाहिजे. तशी इथली पाकिट युनियन जी आहे त्या युनियननी पुढाकार घेऊन त्यांना जास्तीत जास्त मदत करायला पाहिजे. पण हे मुजर कंपनीमुळे आणि त्या पॉकेट युनियनमुळे यांना ते रक्कम देण्यास नकार देत आहेत. तरी त्या पवार कुटुंबियांनी गेटसमोर त्यांचं प्रेत आणलं आहे. त्या प्रेतसोबत आम्ही त्यांच्यासोबत आहोत जोपर्यंत त्यांना मदत, आर्थिक मदत मिळेल नाही तोपर्यंत. तोडगा न निघाल्यामुळे यांच्या नातेवाईकांनी आणि शहरातील प्रतिष्ठित नगरसेवक आणि सामाजिक समाजसेवकांनी ते मृतकांचे प्रेत गेटसमोर आणून ठेवले आहे. त्याबद्दल आपण यांच्या थोडी प्रतिक्रिया. गौस साहेब, आपल्याला काय वाटतं याबद्दल? ज्या प्रकारे आम्ही, मी सुनील दवक, विजय क्रांती कामगार संघटनेचा महासचिव, आमच्या कंपनीमध्ये ज्या प्रकारे अशीच घटना झाल्यानंतर आम्ही ज्या प्रकारे सेटलमेंट केलं होतं ते सेटलमेंट इथं व्हावं हे आमची अपेक्षा होती. परंतु कंपनीच्या मुजुरीपणा मनावर होत नाही आहे. करिता आम्ही कंपनीला तुमच्या माध्यमातून हेच सांगत आहोत की जर समजा यांनी आज थोडं काही वेळात जर असं सेटलमेंट केलं नाही तर आम्ही याचा परिणाम असा होईल की यांना अल्ट्राटेक कंपनी आवारपूर सुद्धा आम्ही बंद करून टाकू. आज प्रकाश पवार या व्यक्तींचं, एक मानेगड कंपनीमध्ये वर्कर यांचं निधन झालेलं आहे. त्या निधनामध्ये आज 26 जानेवारी आज हॉलिडे असताना मानेगड सिमेंट कंपनीने त्याला वारंवार फोन करून ड्युटीवर बोलावलं आणि तो तिथे मृत्यू पावला. त्याबद्दल आम्ही, मी भीम आर्मीच्या वतीने या ठिकाणी एक मागणी केलेली आहे. त्या कुटुंबियांना, त्यांच्या कुटुंबियांना 20 लाख रुपयांची मदत मानेगड कंपनीने मिळवून द्यावी ही आमची मनापासून, किंवा आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यांना 20 लाख रुपये मिळाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी हलणार नाही.